काही दुसरे उदाहरण आहे. एका रांगेमध्ये अरविंद शिवपूर सातव्या स्थानावर आहे आणि गणेश मध्यभागी 23व्या स्थानावर उभा आहे. तर त्या दोघांच्या दरम्यान किती मुले आहेत? पर्याय दिलेत आपल्याला, पहिला आहे 14, दुसरा पर्याय आहे 15, तिसरा पर्याय आहे 17 आणि चौथा आहे 16. तर पहा या ठिकाणी एकूण विद्यार्थी संख्या काढायची म्हटलं तर या ठिकाणी मध्यभागी 23व्या स्थानावर गणेश उभा आहे, त्याच्या अगोदर 22 मुलं आणि गणेश, आणि त्याच्या गणेशच्या नंतर देखील 22 मुलं असतात. तर पहा 22 अधिक गणेश 1 आणि परत 22 एकूण येतात 45. म्हणजे त्या ठिकाणी एकूण जी मुलं आहेत ती 45 आहे. त्याच्यानंतर रांगेमध्ये अरविंद शिवकुंड 7व्या स्थानावरती आहे, म्हणजे त्या ठिकाणी 45 वजा 7 बरोबर 38. म्हणजे त्या ठिकाणी त्या रांगेमध्ये अरविंदचा जो नंबर आहे त्याच्या अगोदर 38 मुलं आहेत आणि 39वा नंबर अरविंदचा आहे. तर आपल्या या ठिकाणी तर त्या दोघांच्या दरम्यान किती मुले आहेत, म्हणजे या ठिकाणी अरविंद जो आहे 39व्या स्थानी असेल. आपल्याला आता पुढे काय करायचंय, तर त्या दोघांच्या दरम्यान किती मुले आहेत ते काढायचे. म्हणजे या ठिकाणी 39 अरविंद वजा मध्यभागी गणेश, त्याचं स्थान आहे 23 वजा 1, म्हणजे त्या ठिकाणी 39 वजा 23 वजा 1 म्हणजे तो आला 15व्या स्थानी. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 हे बरोबर उत्तर आहे.